सिद्धिविनायक बोरावळे या दोन संघादरम्यान दुसरी मॅच प्रत्येक सामना 5 षटकांचा असेल याची नोंद घ्या. पहिली मॅच आपल्या समोर रंगतीय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिते शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करून गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेला प्रारंभ करतोय. एक चांगली स्पर्धा, विभागाची स्पर्धा, तालुक्याचं क्रिकेट. माझा गाव माझा अभिमान, माझा विभाग माझा अभिमान, माझा तालुका माझा अभिमान असणार ही स्पर्धा. ढवळी विभाग प्रीमियर लीग 2023 दुसऱ्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ही पहिली मॅच आपल्या समोर रंगते. एका साईडला आपण पाहतोय कोपड, तर एका साईडला उंबरट. या दोन संघादरम्यान ही पहिली मॅच रंगते. दोन्ही संघ सज्ज झाले. दोन्ही संघांना देव्या शुभेच्छा आणि सर्व आयोजन कमिटीला आपण देव्या शुभेच्छा. आमच्या ऑफिसियलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी शुभेच्छा देताना नक्की त्यांच्यासाठी या दोन्ही दिवस चांगल्या रीतीने पार पडो. गणरायांना देखील वंदन करू की या दोन्ही दिवसामध्ये आम्हाला चांगलं यश दे आणि या यशाच्या माध्यमातून आम्ही अनेक शिखर पादांकरात करू आणि एक मोठ्या उंचीवरती आमच्या विभागातील खेळाडूंना घेऊन जाऊ. त्यासाठी गणपती बाप्पाच्या चरणी आपण नतमस्तक होऊया. पंचांचा निर्णय येतोय. लेट्स प्ले. आमचे तिन्ही ऑफिशियल. हॅलो हॅलो, आवाज आवाज मागासारखा आवाज सोड ना. हॅलो 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 हॅलो. पॉवर प्लेचे पहिला बॉल या ठिकाणी, पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहिलं तर पवन गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग साठी दोन्ही फलंदाज सज्ज झालेत. अक्षय आणि वैभव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
स्ट्राइक एंड वरती अक्षय पार्टे आणि आपल्याला नॉन स्ट्राइक एंडला वैभव पाहायला मिळतोय. कोपर संघाचे हे दोन्ही फलंदाज आपण पाहिलं तर सातत्याने चांगली कामगिरी हे दोन्ही फलंदाजांनी करताना पाहायला मिळालेत. परंतु आज विभागासाठी क्रिकेट आणि आपल्या तालुक्यासाठी क्रिकेट आपल्या गावासाठी क्रिकेट खेळण्यासाठी त्याचे आप ट्रॅकर होता ऑन साईडला. या ठिकाणी पाहायला मिळतोय पहिला बॉल आणि या पहिल्याच बॉल वरती जर पाहिलं तर पहिला डॉट त्याच्यानंतर या बॉल वरती चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येईल पहिला ढवळी विभाग प्रीमियर लीगचा पहिला चौकार. पाहायला मिळत आहेत ढवळी विभाग ढवळी विभागातील संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोल्हापूर तालुक्यामध्ये बरेच विभाग आहेत त्यापैकी हा विभाग एक चांगला क्रिकेट सातत्याने देण्याचा प्रयत्न या विभागाने देखील केलाय. या वर्षी देखील प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. मागील वर्षी देखील ऐरोलीमध्ये खारडीच्या मैदानामध्ये आपण स्पर्धा पाहिली. फुलटॉस बॉल त्यावरती प्रहार केला ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. आपण पाहतोय वैभवच्या बॅट मधून हा फटका चेंडू आउट ऑफ द पार्क षटकार. संधी स्पर्धेमध्ये
हा ट्रैकर पुनः एकदा बैट आणि बॉल का बैट आणि बॉल का संपर्क पाहायला मिळाला नाही आहे। धाव संख्या स्थिरावली, धाव संख्या जर पाहिली तर 17 या आकड्यावरती पाहायला मिळते। 3 बॉल आणि 17 असं समीकरण मैदानाच्या आत मध्ये कोपर संघाचं पाहायला मिळते। हा ट्रॅकर पुल करायचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला। वाह, व्हाट अ कॅच! अप्रतिम झेल त्या ठिकाणी, एका हातामध्ये सत्ताला झोकून दिलं आणि एका हातामध्ये झेल टिपला। पहिला खेळाडू माघारी पडतोय, कोपर संघाला बसतोय पहिला धक्का। काय झेल टिपलाय! अशा प्रकारचे झेल आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये बऱ्याच वेळा पाहिले। रवींद्र जडेजाला तुम्ही पाहता, त्याच्यानंतर तुम्ही पाहता सुरेश रैनाला आपण अशा प्रकारचे झेल घेताना पाहतो। हार्दिक पंड्या असेल, प्रत्येक खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये स्वतःला झोकून देतो। परंतु आपल्या पोलादपूर तालुक्यामधील आपल्या ढवळी विभागामधील हा खेळाडू एका हाताने झेल टिपलाय। पोलादपूर तालुक्यामधील आपण पितळवाडी संघाचा सुपरमॅन सातत्याने पाहिलाय अरविंद तुडीलकर, परंतु आज झेल टिपलाय एका चांगल्या खेळाडूने। हा चेंडू बॅटची कट घेतली, स्क्वेअर कट करायचा प्रयत्न, फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू फ्लाय होतोय। त्या ठिकाणी चित्तेश कळंबे सत्ता आपल्याला पाहायला मिळाले। एक धावीवरती समाधान मानावं लागते, धावसंख्या एकने पुढे जाते, धावसंख्या धावून पोहोचते 18 या आकड्यावरती। पवन याने कॅच झेल टिपला होता, अप्रतिम झेल, अप्रतिम। आपल्याला मैदानाच्या आतमध्ये स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न पवनच्या माध्यमातून केला गेला। पहिल्या विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं। वैभव माघारी परतला, विठ्ठल पार्टे मैदानामध्ये नवीन बॅटर दाखल झालाय। विठ्ठल पार्टे आणि अक्षय पार्टे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। हा ट्रॅकर पूल करायचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय, धाव मात्र घेण्याचा प्रयत्न जरूर केला आणि ही तर या ठिकाणी बाद होईल धावबादच्या रूपामध्ये। दुसरा खेळाडू दोन खेळाडू माघारी परतले, खोपड संघाचे दोन खेळाडू माघारी परतल्यानंतर धाव संख्या जर पाहिली तर 18 या आकड्यावरती 2 बाद अशी परिस्थिती पाहायला मिळते। पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उत्कृष्ट खजिनदार आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात व्यासपीठावरती। उत्कृष्ट खजिनदार म्हणून त्यांच्याकडे तालुक्यामध्ये पाहिलं जातं असे सुनील उतेकर एका वेगळ्या शैलीमध्ये आपल्याला मैदानामध्ये आज उतरतील। उत्कृष्ट गोलंदाज देखील आहेत। नेक्स्ट बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग केलाय। पंच आमच्याकडे बोलतायत, सांगतायत की हा व्हाइट बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल हा बॉल। धावसंख्या पुढे जाईल एका धावीने, 19 वरती जाऊन पोहोचेल। हा बॉल देखील जर पाहिला तर शॉर्ट फाइंड लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो। एक धाव घेतली गेली, एकेरी धावीने धावसंख्येमध्ये वाढ होईल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 20 या आकड्यावरती। 20 धावा धाव फलकावरती आपल्या। पोलादपूर तालुका, पोलादपूर तालुक्याचं क्रिकेट, पोलादपूर तालुक्याच्या क्रिकेटला मिळालेला एक वेगळा दर्जा आपण पाहतो। हा देखील जर चेंडू पाहिला तर शरीराचा वेध घेणारा पाहायला मिळाला, कोणतीही धाव मिळणार नाहीये, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। दुसरं षटक आपण जर पाहिलं तर सुजोगने हाताळलं, केवळ 5 धावा दिल्या आणि 2 विकेट देखील मिळवल्या। हा बॉल ऑन साइडला, चांगला फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दैना दे, चुकी होताना पाहायला मिळते। सहज सोपा झेल या ठिकाणी धरणीला रन केलाय। जीवदान मात्र मिळालंय ते बॅटर अक्षय पार्टे, ज्याच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार आला। आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक चावी होती, कोणाकडे असेल असोसिएशन कमिटीकडे, आपल्याकडे आमच्याकडे उपलब्ध आहे। आपला जो
धरम सर यांची जी चावी आहे। लेदर बॉल क्रिकेट प्रशिक्षण देत आहेत, कोच आहेत स्वतः। धाव संख्या जर पाहिली तर 22 च्या आकड्यावरती जाऊन पोहोचते, 22 धावा स्कोर कार्ड वरती। नेक्स्ट बॉल ट्रॅकर पुन्हा एकदा बॅटच्या खालच्या टोला चेंडू लागतोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले। एक धाव तर घेतली गेली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय, दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे। चुकीच्या पद्धतीने थ्रो आणि धाव मात्र नक्कीच पुन्हा एकदा मिळेल। बॉल मार्गस्थ होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने, त्या ठिकाणी सिद्धेश कळंबे स्वतः बॉल वरती जातील, बॉल अडवला जाईल। धावा तर तब्बल मिळाल्या त्या चार, ज्या चार धावसंख्येने धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या पुढे जाईल आणि जाऊन पोहोचेल ती 26 आकड्यावरती, 26 धावा धाव फलकावरती। पहिली मॅच आपल्या समोर रंगते, जननी कुंभळगा खोपड विपक्ष नरवीर उमरट। नेक्स्ट मॅच जय भवानी साखर विपक्ष सिद्धिविनायक बोरावळे। या दोन संघा दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल, 5 षटक संपल्यानंतर आपण दोन्ही संघाचे कॅप्टन जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर आणि सिद्धिविनायक बोरावळे आपण टॉस साठी लगेच तयार राहायचे। तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळते, पवन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसऱ्या संघाचं तिसरं षटक घेऊन हा चेंडू आप ट्रॅकरला, एक षटक कव्हरला, नेत्र दीपक फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, परंतु त्याला देखील उलकावणी, चेंडू सीमा पार, येईल हा चौकार। नाही थांबणार भैरव आहे उदार, त्याचा आशीर्वाद संघावर, मोरे माऊलींचा आहे वारसा आनंदाला नुरामचा भरवसा, मोरे माऊलींचा आहे वारसा आनंदाला नुरामचा भरवसा। चंदगड वॉरियर ढवळ गावाचा वॉरियर, चंदगड वॉरियर। तीन षटकांचा खेळ संपलाय, धाव फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत, त्या 10 सरासरी 30 धावा धाव फलकावरती। तर या ठिकाणी गोविले गावचे सन्माननीय ईश्वर सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिकचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून ढवळ विभाग प्रीमियर लीग। साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिकचं स्वागत, मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती बसून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे। मैदानाच्या आतमध्ये 14 षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय पांडुरंग, गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय। उमरडचा हा खेळाडू, उमरड गावचा हा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये, या संघाचे संघ मालक सिद्धेश कळंबे आकाश शिंदे यांच्या माध्यमातून हा पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय। खेळायचा प्रयत्न जरूर केला, हा चेंडू ऑफ स्टंपच्या बराच बाहेर, व्हाइट बॉल आपण तर स्वरूपाची धाव धाव फलकावरती जोडली जाते। धावसंख्या एकने पुढे जाईल, धावसंख्या धावून पोहोचेल ती 31 च्या आकड्यावरती। 10 सरासरीने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली होती 3 षटकांच्या समाप्तीनंतर, परंतु या बॉलवरती पहिलाच बॉल जर पाहिला तर अवंतर स्वरूपाचा पाहायला मिळाला। नेक्स्ट बॉल या बॉलवरती फटका फटका खेळायचा प्रयत्न, ऑन साईडला फटका खेळायला कार्पेटच्या सैन्य चेंडू निघून जायचे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दूरवरून येतोय, तदवर एकच धाव घेतली गेली, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली। या क्षेत्ररक्षकाकडून आपण जर पाहिलं तर गणेश आपल्याला पाहायला मिळाला, गणेश पोकळे चित्याची चपळाई, हरणाचा वेग सातत्याने या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहतो, एक विस्फोटक फलंदाज म्हणून तो सातत्याने उमरट संघासाठी धावून आलाय। धोनी आपण जर धोनी मागच्या स्पर्धा पाहिल्या तर त्या संघासाठी त्याने अर्धशतकी देखील खेळ त्याच्या माध्यमातून आम्ही पाहिली आहे। हा चेंडू समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली, केवळ एकच धाव धाव फलकावरती जोडली जाते। धावसंख्या एकने पुढे जाते, धावसंख्या धावून पोहोचते 33 च्या आकड्यावरती, 33 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात, चांगली गोलंदाजी करतायत गोलंदाज, धावसंख्येला लगाम लगावण्याचं काम याच्या माध्यमातून केलं गेले पांडुरंगच्या माध्यमातून। पहिला चेंडू जर पाहिला तर अवंतर स्वरूपाचा, त्याच्यानंतर दोन्ही चेंडू जर पाहिले तर सिंगल धावा मिळाला। हा चेंडू आता मात्र स्वैर मारा पाहायला मिळतो, लेग किकच्या बाहेर चेंडू, अवंतर स्वरूपाची धाव धाव फलकावरती जोडली जाते, व्हाइट बॉल
बऱ्याच स्पर्धा या मैदानामध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या पाहायला मिळाला. एक मोठी स्पर्धा महाराष्ट्रातील याच मैदानामध्ये पार पडली गेली. तब्बल 25 लाख रुपयांचा पारितोषिकांना स्पर्धा याच मैदानामध्ये पाहायला मिळाली होती. त्याच्यानंतर आपल्या पोलादपूर तालुक्याची चॅम्पियन ट्रॉफी ही देखील याच मैदानामध्ये पाहायला मिळाली. हा बॉल गती कमी केली होती, परिवर्तन पाहायला मिळालं. डॉट बॉल किपरच्या दिशेने गेला, बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला. फलंदाजाला मात्र जखडून ठेवण्याचं काम या षटकामध्ये केलं गेलं पांडुरंगच्या माध्यमातून. पहिला अवांतर, त्याच्यानंतर दोन सिंगल, परत अवांतर, त्याच्यानंतर डॉट टाकला गेला. असं पृथ्वीकरण गोलंदाजीचं पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. वैयक्तिक पहिलं षटक संघाचं चौथं षटक पांडुरंग टाकताना पाहायला मिळालं. पवनने त्याची दोन षटकं संपवली आणि खर्च केल्या धावा त्या 25. पुढे सरतावत खेळायचा प्रयत्न, समोरच्या दिशेने फटका संभवला. क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चुकी होणार नाही. केवळ एकच धाव, एका धावेवरती जे समाधान मानावं लागते. धावसंख्या एक ने पुढे जाईल, जाऊन पोहोचेल ती 35 आकड्यावरती. आमचे गुणलेखक वीरेंद्र मोरे, बोरस ब्लास्टर संघाचं नेतृत्व करताना पाहायला मिळतील. पुढचा बॉल पांडुरंगचा, अक्षय पार्टी आणि कैलास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये हात ट्रॅकर होता. बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाहीये. चेंडू जर पाहिला तर किपरच्या दिशेने जाताना पाहायला मिळतो. एक चांगलं चांगलं षटक म्हणावं लागेल नक्कीच पांडुरंगचं या चौथ्या षटकामध्ये. कोणता मोठा फटका आला नाही अद्यापही. पाच चेंडू हाताळले गेलेत, केवळ धावा खर्च केल्यात ते या षटकामध्ये. आपण जर पाहिलं तर पाच बॉल आणि पाच असं समीकरण या षटकामध्ये पांडुरंगचं पाहायला मिळाले. शेवटचा बॉल, हा बॉल पुन्हा एकदा शिर्याचा वेग थांबवण्याचा प्रयत्न केलाय. धावसंख्या जी 10 सरासरी होती ती कुठेतरी खाली घेऊन आलाय. धावसंख्येचा आलेख वरती चालला होता, तो खाली घेण्याचा प्रयत्न पांडुरंगच्या माध्यमातून केला गेला. आणि या षटकामध्ये केवळ त्याने धावा खर्च केल्या त्या 5. पहिल्या षटकामध्ये पवनने 15-13 धावा खर्च केल्या, त्याच्यानंतर सुयोग 5 धावा खर्च केल्या आणि पवन पुन्हा एकदा आला आणि थोडासा महागडा होताना पाहायला मिळाला. 12 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये पांडुरंगने 5 धावा खर्च केल्या. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा पाहायला मिळते त्या 35 धावाला फलकावरती. शेवटचे 6 बॉल, मी विनंती करेल जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर गेल्या वर्षीचा विजेता संघ डब्ल्यू विभाग प्रीमियर लीगचा आणि त्याच्यानंतर त्याच्या विरुद्ध खेळेल सिद्धिविनायक बोरावळे. एक चांगली मॅच, दोन्ही संघ जर पाहिले तर दोन्ही संघामध्ये चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. तर मी विनंती करेल की आपण टॉस साठी त्वरित आमच्या कॉम्प्युटर बॉक्स मध्ये संपर्क करा. हॅलो हॅलो, धन्यवाद धन्यवाद. चला, वेळेचं बंधन देखील असेल याची नोंद घ्या. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटक टाकायची त्याची देखील नोंद घ्या. आपल्याला बरेच सामने खेळवायचे, पहिली मॅच आहे. थोडासा उशीर विलंब आपल्याला पाहायला मिळाला, परंतु आपण सहकार्य करणं गरजेचं आहे याची नोंद घ्या. 5 षटक तुम्हाला 20 मिनिटांमध्ये टाकायचे. प्रत्येक षटकामागे 4 मिनिट आहेत याची नोंद घ्या. शेवटची ओर आहे, शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर ज्ञानदेव. पहिला या अगोदरच्या ओव्हर मध्ये पांडुरंग पाहायला मिळाला होता, परंतु आता ज्ञानदेव आले. नरवीर उमरट, नरवीर तानाजी मालुसरे यांचं हे गाव उमरट आपण पाहतो आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे गाव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये हे दोन्ही हा नरवीर उमरट संघ आपल्याला पाहायला मिळतो. ज्ञानदेव गोलंदाजीसाठी शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन 35 वरती धावसंख्या पाहायला मिळते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर हे शेवटचे 6 बॉल अक्षय पार्टे आणि कैलास एका शर्यतीने खेळून काढतोय. अक्षय पार्टेच्या बॅट मधून 2 चौकार 1 षटकार पाहिलाय, कैलासच्या बॅट मधून 1 चौकार पाहायला मिळालाय. हा चेंडू सोडून दिलाय, मागे निघून जातोय चेंडू. लेग ऑफ स्टंपच्या बराच बाहेर पिचिंग केला. व्हाइट बॉल, अवांतर स्वरूपाची धाव, धावफलकावरती जोडली जाते. 36 वरती धावसंख्या पाहायला मिळेल. धावसंख्येमध्ये बदल होईल, धावसंख्येमध्ये परिवर्तन होईल, धावसंख्येमध्ये वाढ होईल आणि एका धावीने धावसंख्या पुढे जाते 36 आकड्यावरती 36. पुढचा बॉल पांडू ज्ञानदेवच्या माध्यमातून,
हा चेंडू देखील हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल मात्र घेऊ शकला नाही परंतु फिल्डिंग चांगली झाली आहे दर्जेदार फिल्डिंग आज पाहायला मिळेल ती नरवीर उमरट संघाची केवळ एकच धाव मिळाली आहे गणेश पोकळेचं देखील क्षेत्ररक्षण चांगल्या रीतीने पाहायला मिळालं त्या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षक पाहिला त्याचं देखील क्षेत्ररक्षण शुभम त्याचं देखील चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं धावा वाचवल्या आपल्या संघासाठी आणि धावा वाचवणं गरजेचं आहे आमचे पंच कसरत करताना पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये सचिन सावंत हा बॉल हा ट्रॅकर मोठा फटका या ठिकाणी खेळला त्या ठिकाणी गणेश पोकळे आहे कोणतीही चुकी करणार नाही फलंदाज माघारी परतील अक्षय पार्टे याची खेळी संपुष्टात येते खेळाडू बाद चंद्रगड वॉरियर ढवळे संघाचं गाजतंय हो नाव अहो गाजतंय हो नाव चंद्रगड वॉरियर ढवळे गावाचा वॉरियर चंद्रगड वॉरियर ढवळे गावाचा वॉरियर नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होईल राहुल पोकळे विथ द स्पिन या ठिकाणी पाहिलं तर बराच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर व्हाइट बॉल अवंतर स्वरूपाची धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली धावसंख्या एक ने फ्लाय होते पुढे जाते 38 आकड्यावरती या षटकातील अजूनही चार चेंडू शिल्लक आहेत हा ट्रॅकर पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न कवरच्या दिशेने खेळाय शॉर्ट फिडअपला क्षेत्ररक्षक तैनात कोणती चुकी होणार नाही चेंडूवरती अधिक वेगाने गेला आणि बॉलची फेकी देखील सुरेखरित्या राहिली एकच धाव मिळाली एक एक धावीने धावतो त्या पुढे जाताना पाहायला मिळतीये 39 आकड्यावरती 39 ऑन बोर्ड 39 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत आज तुम्हाला आमच्या सोबत आज उद्या गणेश केसरकर यांचा आवाज देखील तुमच्यापर्यंत पोहोचेल चेंडू हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा कवरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न बॉलचा बॅटचा संपर्क पाहायला मिळाला नाहीये धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु कोणतंही नुकसान या ठिकाणी पाहायला मिळाला निर्धाव स्वरूपाचा चेंडू स्कोर कार्ड वरती ऍड केला जाईल धावसंख्या 39 वरती स्थिरावली आहे 5 ओव्हरची ही मॅच प्रीमियर लीग आणि प्रीमियर लीग कोल्हापूर तालुका प्रीमियर लीग झाली आणि त्याच्यानंतर प्रत्येक गावात प्रत्येक विभागामध्ये अशा प्रकारच्या लीग मॅचेस होताना पाहायला मिळाल्या याही वर्षी देखील जर पाहिलं तर ढवळ विभाग प्रीमियर लीग पाहायला मिळते ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे कोणती चुकी होणार नाही एकच धावेवरती जे समाधान मला वाटते धावसंख्या एकने पुढे जाते धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40 आकड्यावरती 40 धावा धाव फलकावरती शेवटचे काही चेंडू शिल्लक आणि त्या शेवटच्या चेंडूंवरती मोठे फटके येणं गरजेचं आहे मोठे फटके खेळावे लागतात कारण शेवटचं षटक म्हटलं की आपण क्रिकेटमध्ये सातत्याने पाहतो हाणामारीचं षटक म्हटलं जातं मोठे फटके खेळायसाठी जाणलं जातं शेवटचं षटक परंतु या षटकामध्ये थांबवण्याचा प्रयत्न ध्यान देऊन देखील केलाय हा ट्रॅकर ऑन साइडला फटका क्षेत्ररक्षक मिड विकेट मध्ये आहे आता मात्र चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते फेकी देखील सुरेखरित्या केली आहे बॅकअप चांगलं पाहायला मिळत सिद्धेश कळंबे यांचं धाव बादच्या रूपामध्ये फलंदाज होईल बाद खेळाडू क्रमांक एक धाव शॉर्ट असेल केवळ धाव मिळेल ती एकच आणि फलंदाज देखील बाद होईल चार संघाची पोर लावतात ग्राउंडला सिक्स आणि फोर हुन्नरी आहे बॉलर लावलाय बॅट्समॅनला भक्ताच खोर लपतात ढवळे गावाची शान संघाचा अशा रीतीने पाच षटकांचा खेळ संपलाय धाव फलकावरती धावा बनवल्या त्या खोपड संघाने 41 विजयासाठी बनवायच्या त्या उमरट संघाला 42 धावा तर मी नेक्स्ट मॅच साठी जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर विरुद्ध सिद्धिविनायक बोरावळेच्या दोन्ही कर्णधाराला मी विनंती करेल की आपण टॉस बॉक्स साठी त्वरित चला
बसलाय बोला इथं कट तर टॉस साठी घेण्यात येतो ईश्वर सावंत गोमेले गावचे ईश्वर सावंत साहेब यांच्या शुभ शुभ असते नाणेफेक केला जाते नेक्स्ट मॅच साखर विरुद्ध बोरावळे या दोन गावा दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळाली ढवळी विभागातील हे दोन गाव आज एकमेकांसमोर आपल्याला पाहायला मिळतील टॉस जिंकलाय निर्णय जागेवरच कळवायचा जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आमचे नितीन मोरे या ठिकाणी मला वाटतं रात्रीपासूनच या ठिकाणी दाखल झाले असावेत कारण ढवळी विभाग कारण गुजरातला होते आणि गुजरातवरून या ठिकाणी कारण विभागाची मॅच आम्हाला कशा रीतीने पुढे घेऊन जायची हे सातत्याने आम्हाला त्यांनी सांगितलंय खांडस संघ म्हणजे दोन दिवस मला वाटतं संपूर्ण कमिटी दिव्यामध्येच असेल चला फिल्डिंग लावून घ्या 20 मिनिटांमध्ये 5 षटक तुम्हाला कंपल्सरी आमचे दोन्ही पंच चला मैदानात आम्ही पंचांना विनंती करेल की आपण मैदानात ताबा घ्या त्वरित हंपर हंपर तुम्ही द्या लवकर निर्णय नाहीतर वाल पंचर चला मैदानात चला पंच त्वरित मॅचला सुरुवात करा बेचाळीस धावांचा पाठलाग या ठिकाणी नरवीर उमरट संघाला करायचा आहे त्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते एका साईडला गणेश पोकळे तर एका साईडला रुपेश कळंबे आपल्याला पाहायला मिळतो रुपेश कळंबेची देखील आम्ही खेळी पाहिले छोट्याशा खेळी करतो परंतु चांगल्या त्या खेळी असतात गणेश पोकळे पोलादपूर तालुक्यामध्ये एक चांगला खेळाडू म्हणून देखील उमरट संघातून आपल्याला येताना पाहायला मिळतोय केटीएम अर्थातच किशोर मोरे केटीएमचा त्यांना मी अर्थ विचारला मला वाटतं तुम्ही केटीएमचे लव्हर असता का परंतु त्यांनी सांगितलं की किशोर तुकाराम मोरे हे माझं नाव आहे त्यांच्या स्पर्धेलाच आम्ही विचारलं होतं परंतु नंतर माहित झालं मला वाटतं केटीएम लव्हर असतील की काय परंतु त्यांचं हे संपूर्ण नाव आहे आणि क्रिकेटसाठी धावा धावा तालुक्यासाठी धावा धाव विभागासाठी धावा धाव करणारं व्यक्तिमत्व किशोर मोरे प्रत्येकाने तेच केले आम्ही निलय धनावडे यांना पाहतो कधी कधी मैदानामध्ये एकही खेळाडू नसेल तेव्हा निलय धनावडे 7 वाजता मैदानात पंच आणि कॉमेंटेटर आलेत का हे काळजी घेणारे फक्त निलय धनावडे अध्यक्ष साहेब तर ग्रेटच आहेत विभागाला अध्यक्ष भेटणं अशा तुकाराम माहिरे सारखे अध्यक्ष भेटणं म्हणजे एक चांगली गोष्ट आहे विभागासाठी नव्हे तर तालुक्यासाठी संपूर्ण जवळ मैदानाच्या आतमध्ये 42 धावांचा पाठलाग पहिली मॅच आपल्या समोर रंगतीये जननी कुंभळजा कोपड विपक्ष नरवीर उमरट टॉस जिंकला होता कोपड संघाने पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि धावा बनवल्या त्या 41.5 षटकामध्ये 42 धावांचं आव्हान ठेवले कशा रीतीने पाठलाग मैदानाच्या आतमध्ये केला जातोय ते पाहणं महत्वाचं असेल
कृष्णा मोरे देखील व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्यानंतर जर पाहिलं तर विनोद साळवी ब्रदर चषक हा झाला एका दिवसात. गेल्या वर्षी देखील एका दिवसाची स्पर्धा 24 संघ खेळवले, या वर्षी देखील एका दिवसाची स्पर्धा 16 संघ खेळवले आणि ट्रॉफी त्यांच्या पाहिल्या तर 2 लाखाच्या देखील पारितोषिक असून तिथं ट्रॉफ्या नसतात. ते एक मुख्य आकर्षक आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्याचे आयोजक आपल्याला विनोद साळवी आणि किरण जेदे स्वतः पाहायला मिळाले होते. गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन अंकुश डब्ल्यूबाग क्रिकेट कमिटीचे सल्लागार गोलंदाजी मार्कवर पहिला बॉल, हा बॉल ऑन साइडला प्लेस केलाय गणेशच्या बॅट मधून फटका, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. केवळ एक धाव मिळेल आणि एका धावेने संघाचं खातं आणि स्वतःचं खातं या ठिकाणी खोललं जाते. बेचाळीसचा पाठलाग एक धाव धाव फलकावरती पहिल्याच बॉल वरती खातं खोलतोय गणेश पोकळे, एक विस्फोटक फलंदाज, धुमाधार फलंदाज म्हणून ओळखला जातो. अनेक खेळाडू आपण तालुक्यामधून पाहिले, ग्रामीण भागामधून असे खेळाडू येताना पाहायला मिळाले. नरवी रुमलंड आज जर पाहिलं तर एक चांगली स्पर्धा, एक चांगल्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतो. हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, परंतु चेंडू लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग केलाय. अवंतर स्वरूपाची धाव घोषित केली, एक धाव मिळते, एकेरी धावणे धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्येमध्ये परिवर्तन होईल, धावसंख्या 2 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळते. पंतांच्या भूमिकेमध्ये गणेश बावीसकर, सचिन सावंत आणि प्रदीप शिंदे यांना तुम्ही पाहाल. आज आणि उद्या चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून, ऑन साइडला आकाशच्या बॅट मधून फटका आलाय, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातातून निघून गेलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. रुपेश कळंबे यांच्या बॅट मधून हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. हा देखील ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, हा चेंडू जर पाहिला तर हाफ ट्रॅकर होता, प्लेस केलाय, ढकलून दिलं, कट करण्याचा प्रयत्न केला, पॉइंटच्या दिशेने चेंडू गेला, एकच धाव त्या ठिकाणी पाहायला मिळते. स्ट्राइक रोटेड होताना पाहायला मिळते, धावसंख्या 1 ने पुढे जाईल, फ्लाय होते, पुढे जाताना पाहायला मिळते, धावसंख्या 2 पोहोचेल ती 7 या आकड्यावरती. डब्ल्यू विभाग प्रीमियर लीग माझा विभाग माझा अभिमान असणारी स्पर्धा, लोअर फुलटॉस ऑन साइडला खेळायचे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, मिस फिल्डिंग पाहायला मिळाली, परंतु बॅकअप त्या ठिकाणी, एकेरीचं रूपांतर दुहेरी धावामध्ये केलं गेलं आणि हे महत्वाचं असतं क्रिकेट खेळत असताना. दोघं खेळाडूंचा ताळमेळ महत्वाचा असतो, त्यानंतर कॉलिंग महत्वाचा असतो, रनिंग बिटवीन द विकेट महत्वाचं असतं आणि तेच पाहायला मिळालं दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. धावसंख्या 2 ने पुढे जाते. डोळीपा क्रिकेट असोसिएशन कमिटी आपल्याला पाहायला मिळते, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलं गेलंय. लोअर फुल टॉस होता, नो बॉल, पण त्यांच्या माध्यमातून घोषित केलाय, अवांतर स्वरूपाची धाव मिळेल, धावसंख्या 1 ने पुढे जाते, जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यावरती. फ्री हिट चा बॉल, मोठा फटका गणेशच्या बॅट मधून समोरच्या दिशेने, त्याचा तडाखा पाहायला मिळाला, चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. यासाठी जाणला जातो गणेश पोकळे, सातत्याने त्याचे फटके, त्याची फटकेबाजी, त्याची बॅट बोलताना पाहायला मिळते. हा देखील आप ट्रॅकर कवच यांच्या फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक कार्पेटच्या सहाय्याने निघून जातो, चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळजवळ पोहोचला होता, परंतु क्षेत्ररक्षकाने फिल्डिंग केली गेली, 3 धावा पूर्ण केल्या गेल्या त्या ठिकाणी. या तिहेरीच्या आकड्याने धावसंख्या फ्लाय होते, पुढे जाते, धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या 19 आकड्यावरती. पहिल्या षटकाच्या समाप्त्याखेरीज 19 धावा धाव फलकावरती बनवल्या गेल्या. पुढील 4 षटकामध्ये धावांची अजूनही आवश्यकता आहे. 42 चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करतायत नरवी रुमलंड संघ.
ढवळे विभाग कमिटी आपण पाहतोय श्री तुकाराम दादा आहिरे अध्यक्ष, कार्याध्यक्ष नितीन मोरे, सचिव किशोर मोरे, खजिनदार सागर शिंदे, उपाध्यक्ष किरण जेदे, सहकार्याध्यक्ष अक्षय मालुसरे, सहकार्याध्यक्ष किरण मोरे, त्याच्यानंतर महादेव मोरे, सह खजिनदार विनोद साळवी, सहसचिव निलेश मांढरे, प्रसिद्धी प्रमुख वदेश सांदे, हिशोब तपासनीस विष्णू कळंबे, हिशोब तपासनीस त्याच्यानंतर अंकुश सकपाळ, सल्लागार विनायक झाडाने, सल्लागार निलेश धनावडे, सल्लागार सुनील उतेकर, सल्लागार स्वप्नील चोरगे, सल्लागार वैभव चांदे, सल्लागार नितेश शिंदे, सल्लागार सिद्धेश कळंबे, सल्लागार त्याच्यानंतर सर्वे शिंदे, सदस्य विठ्ठल पालटे, सदस्य राजेश धनावडे, सदस्य समीर महापती, सदस्य आदेश तुडीलकर, सदस्य गणेश पुकळे, सदस्य अक्षय कुंभार, सदस्य अक्षय अजय चोरगे, सदस्य नितेश पवार, सदस्य वीरेंद्र मोरे, आमचे गुणलेखक पहा हे देखील कमिटीचे सदस्य आहेत आणि गुणलेखन त्यांच्या माध्यमातून केले जाते। गोलंदाजी ट्रॅक वरती चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला। पुन्हा एकदा गणेशच्या बॅट मधून कबड्ड चेरीशीने फटका सजवला गेला, एक धाव दुसरीचा प्रयत्न देखील केला गेलाय, अधिक वेगाने दोन धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात। गोलंदाजी मार्गवरती विघ्नेश पालटे आपल्याला पाहायला मिळतो, दुसरा षटक घेऊन आलाय, धाव संख्या दोनने पुढे जाते, धाव संख्या जाऊन पोहोचते ती 21 आकड्यावरती, 21 ऑन स्कोर कार्ड, 42 पाठलाग जो मैदानाच्या आतमध्ये करायचा, 21 धावा धाव फलकावरती। ऑन साइड ला खेळायचा प्रयत्न, लोअर फुल टॉस होता, पंचांकडे अपील केले गेले, परंतु लेग बी फोर आपल्या नियमावलीमध्ये नाहीये याची नोंद घ्या। LBW कोल्हापूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची नियमावली आहे, त्या नियमावलीमध्ये हा नियम नाहीये। प्रणय चोरगे आपल्याला आज पुन्हा एकदा साखर संघाच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळेल। हा देखील हा ट्रॅकर ऑन साइड ला फटका, गणेशच्या बॅट मधून क्षेत्ररक्षक पोहोचला होता बॉल वरती, परंतु झेल मात्र टिपला नाहीये। अशा प्रकारचे झेल सुटल्यावरती किती उपद्रव होतात सामन्यामध्ये, क्रिकेटच्या मॅच मध्ये ते तुम्ही पाहिले। गणेश पुकळचा झेल सुटलाय, गणेशला जीवदान दिले गेले आणि हा झेल कितपत मागात पडेल हे तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये समजेल। कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच हे सातत्याने आपण पाहतो क्रिकेटच्या खेळामध्ये, परंतु आता काय घडेल, काय वाढून ठेवले समोर कोपर संघाच्या हे पाहावं लागेल। 42 पाठलाग धाव संख्या जाऊन पोहोचली ती 22 आकड्यावरती, 22 अजूनही 20 धावा बरोबरच्या तिथून पुढे। चुकी झाली गोलंदाजाकडून, चेंडू मात्र खेळलाय, परंतु भीमरचा हा नो बॉल पंचांनी घोषित केलाय, वेस्ट साईडचा नो बॉल, धाव मिळती केवळ एक। रुपेश कळंबे आणि गणेश पोकळे यांची भागीदारी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। फ्रीडचा बॉल देखील असेल यावरती, तुम्ही फक्त धावपळ होऊ शकता। फुल टॉस ऑन साइडला फटका, क्षेत्ररक्षक नाहीये, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये रुपेश कळंबेच्या बॅट मधून षटकार।
नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तालुका, प्रतापगडच्या पायथ्याशी असलेला तालुका, वारकरी संप्रदायासाठी ओळखला जाणारा तालुका, पर्यटनासाठी ओळखला जाणारा कोल्हापूर तालुका, क्रिकेट साठी आता ओळखला जाणारा कोल्हापूर तालुका आणि महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती जाणारा कोल्हापूर तालुका आपण पाहतोय. त्यामधील ढवळी विभाग, ढवळी विभाग प्रीमियर लीग 2023 पर्व दुसरं. रिव्हर्स फटका या ठिकाणी स्विच इट खेळ आहे. रुपेश कळंबे देखील थांबणार नाही. चेंडू उठी मारेच्या पलीकडे चौकार. आठ ची आवश्यकता. धाव संख्या 34 वरती जाऊन पोहोचली. आठ धावा बनवायच्या. फुलटॉस, पुन्हा एकदा फाईन लेगला. चेंडू हुक केलाय. जाईल चेंडू सी मारेजेच्या पलीकडे. धावा मिळतील या बॉल वरती देखील. चार, सचिन सावंत यांचा एक वेगळा इशारा. चौकार. चार ची आवश्यकता. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बिली बावडन यांना पंतांची भूमिका पाहिली तशीच पंतांची भूमिका सचिन सावंत यांची आम्ही सातत्याने पाहतोय. हा बॉल जर पाहिला तर विकेट खेळायचा प्रयत्न केला आणि थेट यष्टनचा वेध घेतला. पहिल्या विकेटचा पतन, पहिला खेळाडू बाद. रुपेश कळंबे बेगावच्या दिशेने. धाव संख्येमध्ये अजूनही चार धावांची आवश्यकता आहे. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ढवळी विभाग प्रीमियर लीग 2023 शनिवारचा दिवस 15 एप्रिल 2023. काल जर पाहिलं तर मा मानव बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण काल पाहिली. फुलटॉस बॉल, यावरती प्रहार केलाय. आल्या आल्या मात्र चेंडूला पाठवतोय सीमारेषेच्या पलीकडे आणि विजयी फटका. षटकार.